नमस्कार मंडळी, मी सूरज करटमल रत्न मराठी मीडियाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक धक्का आपण 14 वर्षापूर्वी खाल्ला होता, जो असा मस्त विनोदी धक्का होता, भावनिक धक्का होता, कौटुंबिक धक्का होता. आता तोच धक्का 14 वर्षांनी पुन्हा मिळतोय. दे धक्का 2च्या निमित्ताने गौरी आणि सक्षम माझ्यासोबत आहेत. 14 वर्ष झाली चित्रपट दे धक्का 1 आणि 2 सर, खूप काही गोष्टी बदलल्या आणि खूप काही मला वाटतं तेव्हा महेश सर दे धक्का 2 तेव्हाच करणार होते, पण त्याला वेळ झाला, स्टोरी सुचत नव्हती आणि आत्ता ते सगळं जुळून आलं आहे. तर कसा आहे सगळा एक्सपिरियन्स? नाही, नक्कीच खूप मस्त एक्सपिरियन्स तर आहेच आहे. आणि मला असं वाटतं की पगपगसारख्या एका सिनेमानंतर महेश काकांनी दे धक्कासारख्या एवढ्या मोठी फिल्म करत असताना त्यांनी माझ्यावरती कॉन्फिडन्स दाखवला, ते कॅरेक्टर त्यांनी मला करण्याची संधी दिली, हे खूपच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांच्या एक फॅमिलीचाच नाही पण म्हणजे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्या एक घराचा एक भागच बनवून घेतलं मला. सो ते ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे की माझ्या त्यांच्यासारखा एक मेंटॉर माझा आहे आणि त्यांचं खूप मोठं श्रेय आहे माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये. आणि खूप मी त्यांना क्रेडिट देतो, इमेन्स रिस्पेक्ट, ते मेधाताई, त्यांची अख्खी फॅमिलीच, गौरी सगळेच. आणि त्यानंतर बरेच सिनेमे केले, त्याच्यानंतर टी व्ही शोज केले, झिपऱ्यासारखी एक फिल्म केली, घंटासारखी एक फिल्म केली आणि त्यानंतर पुन्हा 14 वर्षांनी दे धक्का मध्ये परत महेश काकांनी मला कास्ट केलं, परत तो सगळा एक्सपिरियन्स, परत त्या अख्ख्या फॅमिलीची भेट. सो खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून आणि असं वाटलंच नाही की 14 वर्षाचा स्पॅन गेला आहे. त्या फॅमिलीचं आमचं बॉन्डिंगच इतकं स्ट्रॉंग होतं की पहिली पण आम्ही अशीच केली होती आणि दुसरी पण अशीच झाली. दे धक्का 1 मध्ये नव्हतीस पण दे धक्का 1 ते 2 असा प्रोसेसमध्ये तू बघितलेलं, जवळून अनुभवलेलं प्रोसेस, काय सांगितलं प्रोसेस? ते प्रोसेसमधून मी ॲक्च्युली मी दे धक्का 1 तर खूप वेळा पाहिला आहे, म्हणजे सगळ्यांनीच पाहिला आहे, तेवढ्या वेळ मी पण पाहिला असेल. मला वाटलं नव्हतं की मला दे धक्का 2 मध्ये काम करायला मिळेल, पण पप्पांमुळे झालं ते आणि एक्सायटेड होते खूप या सगळ्या ग्रेट ॲक्टर्सबरोबर काम करायला, कारण त्यांची धमाल बघितली आहे मी, ती धमाल मला करायची होती त्यांच्याबरोबर आणि ते एक्सपिरियन्स करायला, त्यांच्याकडून खूप शिकायला पण मिळालं मला. पांघरूनमध्ये तू स्वतःला प्रूव्ह केलं की तू उत्तम अभिनेत्री आहेस आणि डान्सर तू आहेतच. ह्या फिल्ममध्ये सुद्धा तू डान्स करताना दिसतेस, त्या लंडनच्या रस्त्यावरती ते कडक लाद्या असतात किंवा डांबर वगैरे ह्याच्या, तर ते आणि ते थंडी त्यात आणि विना चप्पल वगैरे. डान्स म्हटलं की मी कुठेही करू शकते, कशीही करू शकते, हे माझं आहे, डान्स इज माय पॅशन. त्यामुळे मस्त वाटत होतं की म्हणजे पहिलं मला माहिती नव्हतं काय स्ट्रीट कशी असेल वगैरे, बघितल्यावर मला थोडंसं झालं की अच्छा इथे करायचं आहे, पाऊस पडला आहे आता, थोडं स्लिपरी आहे, पण मला वाटलं मी करू शकेन, मी केलं. ते गाणं एका दिवसात शूट झालं? हो, एका दिवसात शूट झालं. आणि त्या गाण्याची गंमत म्हणजे मला तिथे एका ओल्ड ब्रिटिश मॅननी 10 पाऊंड्स पण दिले ॲज अ गिफ्ट, सो ती स्पेशल आहे माझ्यासाठी. जाधव कुटुंब आपण बघितलं दे धक्का 1 मध्ये की खूप धमाल करते, मस्ती करते, एवढंच भावनिक सुद्धा आहे. सो दे धक्का 2 मध्ये सुद्धा असं काही भावनिक एलिमेंट्स वगैरे आहेत का, सीन्स वगैरे? मला असं वाटतं की ही त्या एका फॅमिलीची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी त्यांच्याबरोबर त्यांची गोष्ट जगावी. थिएटरमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या अख्ख्या कुटुंबाबरोबर आमच्या कुटुंबाचे काय काय एक्सपिरियन्सेस आहेत हे अनुभवायला. लंडनला शूट झालेला आहे, पहिल्यांदाच गेलास की ह्याआधी गेले आहे? माझी परदेशात शूट करायला गेलो असली अशी पहिलीच फिल्म आहे. सो तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी की परदेशात खूप कट टू कट काम करावं लागतं, कारण की डे लाईटचा प्रॉब्लेम असतो, प्लस एवढी मोठी प्रोड्युसरांची इन्व्हेस्टमेंट असते. सो ती एक नकळत आपल्यावरती आलेली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण आपलं काम चोखच करायला पाहिजे, म्हणजे कुठेही शूट करताना आपण आपलं काम चोखच करायला पाहिजे, पण असं आहे की आपल्यामुळे कोणाचं नुकसान नको व्हायला, हे एक जे फिलिंग असतं ते मला असं वाटलं की त्यांनी आपण जास्त रिस्पॉन्सिबली काम करतो.
महेश सर तटस्थ असतात आणि एकदम शूट म्हटलं की ते खूप स्ट्रिक्ट असतात. सो दे धक्का टूच्या वेळेस असं काही सीन वगैरे आहे का ओरडा मिळालेला आपल्याला? ॲक्च्युली पप्पा तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की खूप स्ट्रिक्ट आहेत किंवा खूप हे आहेत, असं नाही आहे. पप्पा एवढे स्ट्रिक्ट नाही आहेत, ते खूपच प्रेमळ आहेत. म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, की ते इतक्या पॅशननी काम करतात ना, आणि आपण पण त्यांच्याबरोबर त्याच पॅशननी काम करत असतो. सो मध्ये असं काही झालं की, कारण त्यांची विजन इतकी क्लिअर असते ना, पण त्यांच्या विजनमध्ये काही गोष्टी जर मिसफिट होत असतील तर त्यांचं कधी कधी असं होतं की अरे हे नको, असं नाही आहे, मी तुला काय सांगतो आहे, हे असं आहे, असं करून बघ, असं करून बघ. ते खूप ॲक्टर म्हणून ना तुम्हाला खूप एक्सप्लोअर करायला सांगतात. आणि त्यांचं असं आहे ना, ते जरी क्षणिक चिडले ना तरी ते त्याच प्रेमाने त्याच ह्यांनी ते परत गुंजारतात पण. सो त्यांचं असं ते चिड लोकांना वाटतं ते खूप चिडचिड. हो टोटली. दे धक्का टूचे आम्ही टीझर्स पाहिले, ट्रेलर्स पाहिले, तर त्याच्यामध्ये मराठी अस्मिता जपणारं, मराठीला धरून मातीतलं काहीतरी असं घेऊन असं ते दाखवलेलं आहे. अंडर एस्टिमेट वगैरे असे काही डायलॉग्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये. आणि आता रिसेंटली आपण बघतोय की राज्यपाल किंवा जे रवी जाधवांनी एखाद्या दृष्टामुळे मराठी एकीकरण समिती, तुम्ही हे सगळं बघतच असाल सोशल मीडियावरती. सो तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे, की मराठी अस्मिता आपण जोपासली पाहिजे, त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे, की हे सगळं सोशल मीडियावरती बघितल्यानंतर प्रेक्षक? नाही, मग मला काय वाटतं की आता कन्नड फिल्म असेल किंवा तमिळ, तेलुगू, ह्या मल्याळम ह्या सगळ्या फिल्म असतील, त्यांचे लोक त्यांचे चित्रपट गृहात जाऊन इतके हिट करतात आणि ते मग आपल्याकडे पण येतात. तर मला असं वाटतं की आपण जर आपणच आपल्या फिल्म्सना सपोर्ट नाही केलं तर मग कोण करणार ना? म्हणजे आज जर मराठी फिल्म कुठलीही असू दे, आज जर एक मराठी फिल्म जर थिएटरमध्ये रिलीज होते तर इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी अँड इट इज आर जॉब टू गो अँड ॲप्रिशिएट. म्हणजे काय आहे की त्याच्यातनं दिग्दर्शक आणि निर्मात्यांना अजून ऊर्जा येईल, अजून ते नवनवीन खूप चांगल्या कलाकृती तुमच्यासमोर आणतील. एक ऑडियन्स म्हणून तुम्ही मराठी सिनेमाला सपोर्ट केलाच पाहिजे. तुम्ही बघता ना बाकीचे सगळे फिल्म्स, मग मराठी फिल्म का नाही थिएटरमध्ये जाऊन, असं माझं ऑनेस्ट मत आहे. सो ह्या फिल्ममध्ये सुद्धा लावणी असणार आहे, आणि मग अशी शिवाजी सर सांगत होते की थोडंसं हिपहॉप आणि फ्री स्टाईल वगैरे सुद्धा डान्स आहे याच्यामध्ये. सो काय सांगू शकता? तिथे पप्पांनी जसं हा म्हणाला, पप्पांचं ठरलेलं असतं त्यांना काय पाहिजे, त्यामुळे त्यांना जर आपण लंडनच्या स्ट्रीटवर करतोय तर त्यांचं मेन हिपहॉप आहे, तिथे स्ट्रीटवर डान्स करतात, तर ते पण मिक्स करूया थोडंसं. तर लावणी करताना मी हिपहॉप पण थोडासा केला, पण तिथे एक रिस्पेक्ट मिळाला आपल्या मराठीचं. जसं तू म्हणालास आता की आपला मराठी बाणा घेऊन आपण तिथे गेलो, तर तसं तिथे रिझल्ट मिळाला त्याचा, तिथे रिस्पेक्ट मिळाला सगळ्यांकडून. आमच्याकडे एक शेवटचा असा प्रश्न असतो की तुमचा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन का बघायचा, ह्याची कारणं द्यायची असतात, की त्या विशेष कारणांसाठी तो चित्रपट गृहातच जाऊन बघितला पाहिजे. सो दोघांनी एक एक कारण द्यायचं. नाही, नक्कीच. मी मगाशी म्हणलं तसंच की ही एक फॅमिलीची फिल्म आहे, आणि दे धक्का पहिल्या भागावरती ज्या प्रकारे आणि जेवढं प्रेम प्रेक्षकांनी केलं आहे तेवढंच याही चित्रपटावरती करतील. याचं कारण असं आहे की एकतर फुल ऑन एंटरटेनिंग फिल्म झालेली आहे, आणि परत मी म्हणलं तसंच मराठी फिल्म लागली आहे यार, या ना थिएटरमध्ये बघायला. एक प्रामाणिक एक ह्या मी अख्ख्या दे धक्काच्या टीमचा एक भाग म्हणून मला असं वाटतं, या प्लीज थिएटरमध्ये फिल्म बघायला आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आम्हाला. मला असं वाटतं की लोकांनी बघायला पाहिजे, कारण एंटरटेनमेंट तर आहेच, ट्विस्ट आहेत, फॅमिली लव आहे, सगळं जे काय पाहिजे ते सगळं आहे. आणि हे जे 2 वर्ष गेली कोविडमुळे, ती जर रिलॅक्स करायचं, मेंटली जरा रिलॅक्स व्हायचं असेल तर मूवी जाऊन बघायला पाहिजे. आणि मला ॲक्च्युली लोकांना सांगायचं नाही आहे की तुम्ही बघा, मला माहिती आहे ते जाणार आहेत त्या देधक्कामुळे. सो गरज नाही आहे सांगायची. ग्रेट. रत्न मराठी मीडियासोबत बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 5 ऑगस्टला म्हणजेच उद्या हा चित्रपट रिलीज होतोय, सगळ्यांना आवाहन आहे की आपण हा चित्रपट गृहात जाऊनच बघा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.